आटपाडीत विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांकडूनच शाळेत सलग 2 दिवस काठी रॉडने बेदम मारहाण. आटपाडीमध्ये गुरुकुल परंपरा जतन करण्याचा दावा करणाऱ्या आणि त्यामध्ये फेल झालेल्या निवासी शाळेच्या वसतिगृहात 8वीच्या विद्यार्थ्याला काठी रॉडने बेदम मारहाणीचा प्रकार उजेडात आला आहे. विशेष म्हणजे सलग 2 दिवस हा प्रकार घडत असताना संबंधित शिक्षकांनी रविवारी संबंधित जखमी विद्यार्थ्याच्या पालकांना याबाबतची कल्पना दिल्यानंतर संतप्त पालकांनी पोलिसात धाव घेतली. आटपाडी येथे निवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहात 8वीमध्ये चोपडी येथील विद्यार्थ्याने चुका करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव शिक्षकांना सांगितले. याचा राग धरून 5 विद्यार्थ्यांनी ग्रुप तयार करून त्या विद्यार्थ्याला 2 दिवस बेदम मारहाण केली. रॉड आणि पाईप काठीने मारहाण केली याबाबत वाच्यता केल्यास पुन्हा मारण्याची धमकी दिली. शिवाय वसतिगृहाच्या खोलीतून दुसऱ्या खोलीत नेऊन मारहाण करण्यात आली. या सर्व प्रकारापासून शिक्षक अनभिज्ञ होते. 3 दिवसापूर्वी झालेला हा प्रकार रविवारी सकाळी उजेडात आला. त्यानंतर गुरुकुलच्या शिक्षकांनी जखमी विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना माहिती देत पाचारण केले. विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीने डोळे, पाठ, डोके, हातपायासह अनेक ठिकाणी व्रण उमटले आहेत. शरीर काळे निळे झपडल्याने जखमी विद्यार्थ्याच्या पालकांचा संताप अनावर झालाय. जखमी विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली आहे. शिक्षकांनी याची दखल घेतली नसल्याचे सांगत मारहाण झालेल्या विद्यार्थ्याने मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शाळेत दबाव तंत्राचा वापर केल्याने दहशतीत असल्याचे नमूद केले आहे. मी परवाच मी सरांना नाव सांगितलं, त्याचं मस्ती करते झालं का, मी सरांना नाव सांगितलं, गळेसन गळेसन त्याला मारलं. परत मी डायनिंगमध्ये जेव्हा गेलो, स्टडी सुटलो, डायनिंगमध्ये जेव्हा गेलो मला परत बाहेर आलो. ह्याच्यात म्हटलं आता डायनिंगमध्ये बाहेर येतो जे हाडच मृत्यू. परत बाहेर गेलो, परत म्हणते मला मला पायात पाय काढून ते पाडलं का, त्यांना कळे सरांनी आणि माने सरांनी बोलून घेतलं. मग काय काय झालं सांगितलं मला, म्हणते मी कळे सरांना नाव सांगितलं म्हणून मला हाड मुडतो म्हणलं. बर, ते मारहाण करणाऱ्या मुलांची नाव सांग. राजवर्धन मोरे लोटीवाडी, परत अर्जुन हळदकर पलटण, परत प्रणित खराडे गवरगाव, परत अजून विराज सोनवले भंडीशेगाव, आणि अजून शिवराज निलटे तांदळवाडी. तुझं नाव काय? दत्तराज नामदेव यादव. गाव? चोपडी. ही घटना किती दिवस चालू आहे? 2 दिवस. परवाच्या पासून. तुम्ही तक्रार कुणाची केली होती? त्या मुलाचं नाव मोरे, राजवर्धन मोरे. मग तुम्ही शिक्षक तुम्हाला काय म्हणले? शिक्षकांना मला म्हणते हाडच मुडतो आणि खेळताना पडलाय म्हणून माझ्या भावाला सांगते, खेळताना पडलाय म्हणून सांगते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.